हॅलो सर, हॅलो एव्हरीबडी. आम्ही सगळे हे पेरेंट्स आहोत फिलिपिन्समध्ये. आमची मुलं MBBS करायला गेलेली आहे 2019-20 आणि 21 बॅचमध्ये. NMC एक गजेट आणलं 18 नोव्हेंबर 2021 की आमची मुलं जो 2-3 वर्षापूर्वीपासून तिथे शिक्षण घेत आहेत त्यांना ते नियमामधनं पूर्णपणे बाहेर काढतायत. आणि ते म्हणत आहेत की तुम्हाला BS जो डिग्री तिथे आमची मुलं करतायत MBBSच्या पहिल्या MBBS करण्याच्यासाठी BS+MD असा हा तिकडचा कोर्स आहे. ती मुलं आमची तिथे करतायत. 1 वर्ष झाली 2 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर नियम असा लागू करतायत की तुम्ही जो कोर्स करताय तो आता व्हॅलिड पकडला जाणार नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या ॲडमिशन्स गजेटच्या पहिल्या आलेले आहेत तर त्याच्या पहिला आम्हाला त्यांनी एक्झेम्पशन करावं. 18 नोव्हेंबरनंतर ज्यांनी ॲडमिशन घेतली आहे त्यांना तुम्ही हा नियम लागू करू शकता, बट नॉट बिफोर दॅट. आणि ह्याच्यामुळे 30,000 वरती मुलं अफेक्ट होत आहेत. ऑल ओव्हर इंडियामधनं मुलं तिथे शिक्षणाला गेली आहे. आणि हे शिक्षण पद्धती US मान्यता आहे आणि NMC टिल 17 नोव्हेंबर 2021 हे मान्य होतं त्यांना. आणि अचानक त्यांनी नियम बदलला आणि ते म्हणतात आता 2 वर्षापासून जो मुलं गेली त्यांना पण हे ॲप्लिकेबल आहे आणि त्यांना हा नियममध्ये तुम्ही बसत नाही. आणि NMC आम्ही फोन केले होते हे विचारायला, तेव्हा त्यांनी क्लिअरली सांगितलं की 18 नोव्हेंबरला पहिला तुमची ॲडमिशन असेल तर तुमचं हे कंटिन्यू करू शकता. आणि आफ्टर 5 मंथ्स ऑलमोस्ट मार्चमध्ये 22 त्यांनी पुन्हा एक नियम काढला की नाही तुमची BS डिग्री पण आम्ही आता व्हॅलिड पकडत नाही आहे. सो दिस इज ॲब्सोल्युटली अनडन. दिस इज नॉट अ जस्टिस. वी वॉन्ट जस्टिस फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि आम्हाला आणि आमच्या मुलांना ह्याच्यामधनं एक्झेम्प्शन करायला पाहिजे. आमचे 20 ते 22 लाख रुपये खर्च झाले आहेत, प्लस आमच्या मुलांचं शिक्षण, त्यांचं ॲस्पिरेशन, या सायकोलॉजिकल. सो आम्ही सगळे डिस्टर्ब झालेलो आहे. सो वी रिक्वेस्ट विथ द फोल्डेड हँड्स की गव्हर्नमेंट हॅज टू लिसन टू अस अँड वी हॅव टू गेट दी एक्झेम्प्शन. माझी मुलगी आहे कश्मीरा कुलकर्णी, माझं नाव आहे संजीवनी कुलकर्णी, मी पुण्यातले आहेत. इकडचे जो तुम्ही पेरेंट्स बघतायत ह्याच्यातले अर्धे लोक डॉक्टर्स आहेत, त्यांनी पण त्यांच्या मुलांना तिथे शिक्षणाला पाठवलं आहे. कोणी सोलापूरमधनं आलेलं आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्रमधनं इकडची आहेत आणि गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, दिल्लीमध्ये पण हा बवाल आम्ही चालू केलेला आहे. सगळीकडे आम्ही हे म्हणतो आहे. सो यू विल सी इन सून, यू नो, की ऑल ओव्हर इंडियामध्ये हे म्हणणं आम्ही मांडतो आहे. पण आता आम्ही महाराष्ट्र रिप्रेझेंट करतो आहे, पुणे रिप्रेझेंट करतो आहे, म्हणून आम्ही हे काही पेरेंट्स इथे जमा होऊन आमचं म्हणणं तुमच्यात मांडणं आहे. तर आमची ही रिक्वेस्ट असेल की तुम्ही प्लीज हे तुमच्या पद्धतीने गव्हर्नमेंटला आमची कळकळची विनंती आहे की आम्हाला ह्याच्यातनं एक्झेम्प्ट करावं. हां, गुजरातमध्ये 2 सप्टेंबरला गुजरातचे जे पेरेंट्स आहेत ज्यांची मुलं तिकडं त्यांनी शिकायला पाठवली तर ते डॉक्टर मनसुखजी मांडवी यांना भेटले, युनियन हेल्थ मिनिस्टरांना आपल्या. त्यांनी त्यांनाही ते ही गोष्ट आपली सगळी एक्सप्लेन केली. तेव्हा मांडवियाजी काय म्हटले की ही गोष्ट माझ्या कानापर्यंत आली आहे आणि मी आपल्या मुलांचं नुकसान होऊ देणार नाही आणि मी या मुलांना एक्झेम्प्ट करेन, असं त्यांनी ओरली आम्हाला आश्वासन दिलं आहे गुजरातच्या पॅरेंट्सना. 2 सप्टेंबरची गोष्ट आहे. तर अजून त्याच्याबद्दल डॉक्युमेंटरी काही आलेलं नाही आहे.